जरांगेंच्या उपोषणाचा 9वा दिवस, सगळे सोरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, तर 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार, जरांगेंची एबीपी माझाला माहिती। महानिष्ठा महान्याय आणि महाराष्ट्र नारा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये घुमणार, ठाण्यातील शिवसैनिकांशी आदित्य ठाकरे यांचा संवाद। महायुतीमधून रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढणार, अजित पवारांकडून शिक्कामोर्तब, भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी दावा केला होता। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची आज सांगता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानं अधिवेशनाचा समारोप, तर दुपारी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ आज भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, 10 ते 12 आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा। राष्ट्रीय पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरती उद्या सुनावणी, चिन्ह पक्ष अजित पवार गटाला दिल्याच्या विरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मार्गावरती भीषण अपघात, ट्रॅव्हलर आणि सिमेंट काँक्रीटचा मिक्सरचा अपघात, अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू, 10 जण गंभीर जखमी। डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त 15 दिवसांपासून बंद, पेट्रोल पंप चालकांचे पैसे थकल्यानं पंपावरील डिझेल पुरवठा बंद, लुटीच्या भीतीनं वाहन चालक चिंतेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांकडूनच रुग्णांची लूट सुरू, तक्रारदाराकडून ऑडिओ क्लिप व्हायरल, ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।